मुंबई करांची लाइफ लाइन धोक्यात आलेली आहे। भाडे तत्वावर घेतलेल्या सुमारे 900 बस बंद करण्याची वेळ बेस्टवर आली आहे। कोविड नंतर प्रवासी संख्या वाढत असतानाच बेस्ट कोलमडायला सुरुवात झाली आहे। अंधेरीत बेस्टच्या बसला लागलेला आगीची झळ भाडेतत्वावरील 400 बसला बसली आहे, कारण बेस्टनं 400 बस बंद केल्यात। 2 महिन्यातील आगीची ही तिसरी घटना होती। बेस्टनं टाटा सीएनजीच्या 400 बस एका रात्रीत बंद करण्याचा निर्णय घेतलाय। प्रवाशांचे प्राण महत्वाचे आहेतच, मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रकार हा गंभीर असल्याचं मत माजी विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केलंय। ते पगार देत नाही होते आणि त्याचे पूर्ण 400 बसेस बंद करून टाकले आणि बंद झालेले, त्यामध्ये मुंबईकरला किती त्रास झालेला आहे। आणि आता असा आहे की एकंदरी काल झाले आणि आज तुम्ही निर्णय घेतात की 400 बसेस जे रस्त्यावर लोका फीडर रूटमध्ये आहे ते तुम्ही बंद करणार आहे। आता 12च्या एक्झॅम्स 12वीच्या एक्झॅम्स आता आरंभ झालेला आहे, किती त्रास स्टुडंट्सला होणार आहे। 2019 पर्यंत बेस्टच्या 3327 बस धावत होत्या। 2019 मध्ये बस भाडेतत्वावरती घेण्याचा निर्णय करण्यात आला, त्यानंतर एमपी आणि एमटी या दोन कंपन्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली। त्यातील एमपी कंपनीच्या 275 बस पगार पीएफ देत नसल्यानं 6 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आल्या, तर 1300 पैकी 675 बस पुन्हा एकदा डेपोत पार्क झाल्या, त्यामुळे बेस्टचं भवितव्यच धोक्यात आलं। बीएसटीने स्वतःच्या मालकीच्या 3337 बस गाड्या स्वतःच्या मालकीच्या राखल्या पाहिजेत, पण कुठेही त्याचा अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। आज बीएसटीच्या स्वतःच्या मालकीच्या बस गाड्या या 1700 खाली आलेल्या आहेत। मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या गाड्या सुद्धा बंद करण्यात आल्या, कारण की त्यांच्यामध्ये मेंटेनन्सचा फॉल्ट आहे, बाकीच्या काही गोष्टी असतील। अशामध्ये जर त्रास कोणाला होत असेल तर कर्मचारी आणि मुंबईकर जनता एकूण, आणि याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आहे। कोविड नंतर लहान रस्त्यांवरती बेस्टची बस धावू लागल्यानं प्रवासी संख्या 36 लाखांवर पोहोचली होती, मात्र बेस्टच्या बेजबाबदार कारभारामुळे वाढलेले प्रवासी कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे। भाडेतत्वावरील बस असल्यानं सगळी जबाबदारी पुरवठादाराची असते, मात्र परिस्थिती हातावर गेल्यावर बेस्टचं नाव खराब होतं। परिणामी भाडेतत्वावरती किती विसंबून राहायचं याचा विचार बेस्टनच करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनगट सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।